व्हीनस शशिकांत खामकर शो या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत व्हीनस डेव्हलपर्स, सहप्रायोजक आहेत होमेक डेकॉर्स प्रायव्हेट लिमिटेड, 7P इन्फोमीडिया मार्केटिंग सोल्युशन आणि RK डिवाईन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड. एक विचार तुमचं आयुष्य घडवू शकतो. योग्य मार्ग निवडलात तर जग जिंकलं. तर कधी नाते संबंधांमध्ये खटके, पैशाचं गणित सोडवताना बेरीज वजाबाकी होतेच, पण हे अशक्य नाही. प्रश्न असेल तर उत्तरही आहेच. तुम्ही जिंकू शकता आणि हा आत्मविश्वास आम्ही देऊ. शेवटी आयुष्याच्या शर्यतीत जो यशस्वी होतो तोच बनतो विनर. नमस्कार, बोला. आय एम हॅपी, हेल्दी अँड हेल्दी. आय एम हॅपी, हेल्दी अँड हेल्दी. आय एम हॅपी, हेल्दी अँड हेल्दी. सो यू आर विनर, आय एम अ विनर. प्रत्येक माणसाला जिंकायचं आहे, पण जिंकण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे आपलं जिंकणं म्हणजे काय? श्रीमंत बनायचं आहे. मग श्रीमंतीसाठी असा कुठला मंत्र आहे की ज्याने आपण कमी वेळात आयुष्यात सक्सेसफुल बनवू शकतो, श्रीमंत होऊ शकतो? बिलगेट्सने सांगितलं आहे, श्रीमंत व्यक्तिमत्वाने सांगितलं आहे, तुम्ही कुठल्या घरात जन्माला आलात हे काही मायने नाही राहत. म्हणजे तुम्ही गरीब घराला जरी जन्माला आलात हा तुमचा दोष नाही, पण गरीब घरातच मरणार असाल तर हा नक्कीच तुमचा दोष आहे. म्हणजे आज आपल्याला ठरवायचं की आपल्या आयुष्यात ज्या काय घटना घडत आहेत, गरीब गरीबच बनत चाललाय, मिडल क्लास मिडल क्लासच राहतोय, श्रीमंत म्हणून आणखीन श्रीमंत कसा होतोय? मग श्रीमंत बनण्यासाठी आपल्याला नक्की काय करावं लागेल? श्रीमंतीचा असा काय मंत्र आहे की ज्या आयुष्यात आपण पण श्रीमंत होऊ शकतो? म्हणजे एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तिमत्व समजा एक वेळ ठेवलेली आहे, म्हणजे विहीर आहे तिकडे, त्या विहिरीवरती असं लिहिलेलं आहे की एक माणूस त्या विहिरीतून पाणी पिऊन आलेला आहे. आणि तिकडे जर तुम्ही गेला, तिकडे पाणी आहे, जर तुम्हाला ताण लागली असेल तर तुम्ही ह्या विहिरीतलं पाणी पिऊ शकता. पण तिथे प्रिकॉशन एकच आहे, ही इथून जसं तुम्ही चालत जाणार ह्यामध्ये बॉम्ब्स असे ठेवलेले आहेत, ते बॉम्ब्स कधी तुमचा पाय पडला तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. म्हणजे जर तुम्हाला हे पाणी पाहिजे असेल तर तुम्हाला ह्याची प्रिकॉशन घ्यायला लागेल. म्हणजे स्टेप्स आपल्याला प्रिकॉशन घेऊन टाकावे लागतील, आणि जर चुकीचा पाय पडला तर आयुष्य जाण्याची पण वेळ. मग इथे आपण घाबरतो, ते मध्ये मध्ये बॉम्ब जे पेरलेले आहेत ते बॉम्बवरती पायी पडू नये म्हणून आपण विचार करतो, पाणी नाही मिळालं तरी चालेल, आपण सोडूनच देतो. पण आपण हा नाही विचार करत तिथे हे बॉम्ब पेरलेले असताना कोणतरी एक माणूस तिथे पोहोचलेला आहे आणि त्यांनी पाणी प्यायलं आहे, म्हणजे आपण पण पाणी पिऊ शकतो. हा पॉझिटिव्ह विचार येणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि जर तो पॉझिटिव्ह विचार आला तर आपल्याला कळायला लागतं नक्की तो कसा गेला असेल. तेव्हा आपली नजर खाली जाते, त्याच्या फुटप्रिंट तिथे असतात आणि आपल्याला कळतं तो ज्या फुटप्रिंटवरती, त्याच्या पावलांवरती पाऊल ठेवून आपण गेलो तर आपण पण त्या विहिरीजवळ पोहोचू शकतो आणि आपण त्या विहिरीतलं पाणी आरामात घेऊ शकतो. आपल्याला तेवढाच विचार करायचा, इकडे तिकडे न बघता त्यांनी ज्या पावलावरती पाऊल ठेवलं त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण गेलो, आपलं डोकं न चालवता, तर त्याच्या विहिरीतलं आपण आरामात पाणी पिऊ शकतो. म्हणजे आपण पण श्रीमंत होऊ शकतो. म्हणजे श्रीमंत बनण्यासाठी जी जगातली श्रीमंत व्यक्तिमत्व आहेत त्यांनी जे जे काय केलं ते जर आपण अंमलात आणलं तर आपण पण श्रीमंत होऊ शकतो. अशीच एक व्यक्ती आपल्यामध्ये
आज आहे त्यांची आपण एवी बघू. त्यांनी आयुष्यात ठरवलं की मला श्रीमंत व्हायचं आहे आणि त्यांनी जे ठरवलं ते त्यांनी करून दाखवलं, तर त्यांची आपण एक क्लिप बघू. हे जग पैशांभोवती फिरतं असं म्हटलं जातं. हे पूर्ण सत्य नसलं तरी प्रत्येकाला पुरेसा पैसा हवा असतो आणि काहींना तो अधिक हवा असतो. यात खरं तर गैर काहीच नाही, पण असं मनातून वाटणं आणि ते प्रत्यक्षात येणं हे मात्र निश्चितच सोपं नसतं. त्यासाठी कठोर मेहनतीची तयारी तर लागतेच, पण त्या मेहनतीला निश्चयाची जोडही आवश्यक असते. आणि हे साध्य करून दाखवलंय व्यवसायानं बिल्डर असलेल्या नारायण जाधव यांनी. घरची हलाखीची परिस्थिती, पैशाचं महत्व काय असतं याची शिकवण त्यांना लहानपणीच झाली. खडतर परिस्थितीत नारायण जाधव यांनी लॉचं शिक्षण पूर्ण केलं खरं, पण त्यांचं स्वप्न केवळ नोकरी एके नोकरी हे नव्हतं. त्यांचं ध्येय होतं मिलेनियर बनण्याचं. त्यांच्या याच स्वप्नाला दिशा दिली ती विनर्सनं. विनर्सच्या बिग बॉस या ट्रेनिंग मध्ये अब्जाधीश काय विचार करतात, स्वतःच्या प्रगतीसाठी कुठली उपाय योजना करतात याचं मार्गदर्शन त्यांना मिळालं आणि नारायण जाधव यांचा निश्चय आणखी दृढ झाला. त्यांनी नारायण बिल्डर्स आणि डेव्हलपर्सची स्थापना केली. एवढंच नव्हे तर त्यांनी काही लोकांना रोजगारही मिळवून दिला आहे. पैसा कमावणं हे एक शास्त्र आहे आणि पैसा टिकवणं आणि तो वाढवणं ही एक कला आहे. या दोन्ही गोष्टी ज्याला जमल्या तोच आपलं ध्येय गाठू शकतो, हेच नारायण जाधव यांनी दाखवून दिलं. आपण त्याच व्यक्तीला बोलूया की त्याने आयुष्यात हा मंत्र वापरून कसे ते श्रीमंत झालेत आणि त्यांनी आपल्या आयुष्यात काय काय गोल अचीव केलेत आणि त्या श्रीमंतीचा राज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. त्यांना सर्व आपण वेलकम करूया. नारायण सरांसाठी जोरदार एकदा टाळा वाजव. नमस्कार, मी एंटरप्रेन्युअर नारायण जाधव, भिवंडीतल्या एक मध्यमवर्गीय फॅमिलीतला एक मुलगा. आयुष्यात बऱ्याचशा अशा गोष्टी झाल्या की पैसा काय असतो याची खंत नेहमी जाणवत होती, कारण वडिलांनी फार मेहनत करून आम्हाला मोठं केलं. परंतु हे जरा जशी सरांनी एक गोष्ट सांगितली, बाबा बिल गेट्सनी बोललं होतं की बाबा तुम्ही गरीब घरामध्ये जन्माला आलेत पण गरीब म्हणून मेलात तर तो तुमचा दोष आहे. तर हीच गोष्ट एक डोक्यामध्ये राहिली होती की बाबा काहीतरी करायचं आहे या समाजामध्ये, काहीतरी चांगलं नाव करायचं आहे. आणि जाता जाता अशी काहीतरी आठवण ठेवून जायची की बाबा काहीतरी कमावून गेला. तर हे उद्दिष्ट डोळ्यात ठेवून करत राहिलो. एका ॲडव्होकेटकडे सर्व्हिस केली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरंच काही शिकलो. परंतु त्याने काही समाधान नव्हतं, कारण डोक्यामध्ये ऑलरेडी ज्या गोष्टी होत्या की बाबा आपल्याला एक काहीतरी गोल अचीव करायचा आहे. तर काही वेळानंतर एक मार्केटिंग कंपनीच्या थ्रू शशिकांत खामकर सरांची माझी ओळख झाली आणि 2009-10 सरांची आणि माझी पहिली भेट झाली. सरांच्या भेटीत मी पहिल्यांदा सरांची LDP लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम मी अटेंड केला आणि त्यावेळेस जणू काय एक माझ्या जीवनामध्ये चमत्कारच झाला. म्हणजे मी जे शोधत होतो, माझे वडील नेहमी सांगायचे की नारायण तुला एक गुरु हवा आहे, परंतु गुरुची संकल्पना माझ्या मनामध्ये फार वेगळी होती. एक आध्यात्मिक गुरुमध्ये मी समाधानी नव्हतो. मला असा गुरु पाहिजे होता की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी हव्यात, जो मला अध्यात्मामध्ये तेवढाच महत्त्वाचा असेल आणि माझं जीवन कसं जगावं आणि मला माझ्या गोलपर्यंत कसं घेऊन जावं याच्यासाठी मी एका गुरुच्या शोधत होतो. परंतु जेव्हा सरांची माझी भेट झाली तेव्हा मी समजलो की बाबा आता माझा जो प्रवास पुढचा आहे तो या माणसासोबतच असणार आहे. आणि तिथं मी सरांना ॲक्सेप्ट केलं. त्यावेळेस सरांनी काही माझे गोल आम्हाला लिहायला सांगितलेले, तर त्या LDP प्रोग्राममध्ये मी माझे काही गोल सेट केले होते. तर सर, तुमची परवानगी असेल ते मी दाखवू इच्छितो.
2010 मी हे गोल लिहिले होते. त्यावेळेस परिस्थिती अशी होती की माझी इन्कम 10,000 नव्हती, परंतु सरांनी त्या दिवशी असं काही मनामध्ये भरलं की बाबा असं वाटलं की हे विश्व मी जिंकू शकतो. तर त्या दिवशी मी माझे गोल सेट केले होते आणि रोल मॉडेल म्हणून मी सरांना निवडलेलं होतं. 2010 मी लिहिलं होतं की माझ्याकडे एक स्विफ्ट डिझायर असेल. ज्यावेळेस माझ्याकडे एक पल्सर होती आणि त्याचा हप्ता 1500 रुपये होता, तो पण मी भरू शकत नव्हतो. परंतु विद इन 1 year मी माझी स्विफ्ट डिझायर गाडी घेतली. दहा हजार हप्ता भरायची क्षमता नव्हती, परंतु त्यावेळेस लिहिलं होतं की माझा बंगलो असावा. तो बंगलो पण अचीव झालेला आहे माझा. आणि सर बोलले की मागा असं की त्याला पण वाटलं पाहिजे काहीतरी मागतो. तर मागायचं आहे तर मग मी कसरच केली नाही, मग मी लिहिलं बाबा मर्सडीज पण पाहिजे. तर परमेश्वराच्या कृपेने यावर्षी मी मर्सडीज पण घेतलेली आहे. योगायोगाने हा गोलबुक कधीच मागे पडलेला आहे. आणि आता अशी बरीचशी स्वप्न आहेत जी लोकांना स्वप्न वाटतात, पण आता ती सवय झाली त्यांना पूर्ण करण्याची. थँक्यू. जगामध्ये एक सर्वे झालेला की जेवढी श्रीमंत माणसं आहेत, 2004 100 लोकांचा सर्वे केला गेला आहे. त्याच्यामध्ये अंबानी होते, टाटा होते, बिलगेट्स होते. त्यांचा सर्वे केला आणि त्यांच्या एक क्वालिटीज काढल्या. त्यांच्या क्वालिटीज काढल्या ही माणसं श्रीमंत झाली कशी, आणि त्यांच्या सर्वेनुसार त्या स्टेप्स आहेत, त्या स्टेप्सवरती आपण पावलं ठेवलं तर आपण पण श्रीमंत बनू शकतो. त्या अशा 7 स्टेप्स आहेत. ह्या स्टेप्स प्रत्येक माणसाने जर फॉलो केल्या तर आपण पण आयुष्यात श्रीमंत बनू शकतो, मिलियनेअर बनू शकतो. त्याच्यातली पहिली सर्वात महत्त्वाची स्टेप्स आहे की श्रीमंत माणूस दूरदृष्टी ठेवतो आणि मध्यमवर्गीय माणूस शॉर्टकटमध्ये. म्हणजे एक्झाम्पल म्हणजे त्याचा दूरचा हा दिसतच नाही दूर काय, म्हणजे गरीब माणूस महिन्याचं या दिवसाचाच विचार करतो. म्हणजे तो जो जगत असतो सर्वायवलसाठी जगत असतो. मध्यमवर्गीय माणूस कम्फर्टसाठी जगत असतो. तो एक महिन्याचा विचार करतो, मॅक्झिमम 1 वर्षाचा सॅलरीचा विचार करतो. आणि जे श्रीमंत माणसं असतात ते लॉंग टर्मचा विचार करतात, फ्रीडमचा विचार करतात. म्हणजे डेली वेजेस, मंथली आणि कंटिन्युअस अर्निंग, रॉयल्टी इन्कम. म्हणजे पहिलं तर आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला कम्फर्ट झोन तोडायला पाहिजे. मंथली जे आपण कमवतो आहे त्याच्यात आपल्याला भागवण्याची एक सवय झाली. म्हणजे लॉंग टर्म जर विचार केला आपण तरच आपण श्रीमंत बनू शकतो. म्हणजे 5-10 वर्षाचा त्यांच्याकडे काळ असतो. म्हणजे आत्ता एक मोबाईल जिओ मोबाईल लॉन्च झाला. आता पहिला रिलायन्सने जेव्हा सुरुवातीला मोबाईल जेव्हा लॉन्च केला तेव्हा जे इनकमिंग आणि आउटगोईंग होतं ते 16 रुपये आणि 8 रुपये इन्कमिंग आउटगोईंग होतं. त्यावेळेला धीरूभाई अंबानीने एक स्वप्न पाहिलं की मी 50 पैशामध्ये इन्कमिंग दे. 16 रुपये 8 रुपयाचा तेव्हा रेट होता. तेव्हा स्वप्न पाहिलं की मी 50 पैशात देईन. दूरदृष्टी ठेवली. तेव्हा त्यांचा रिलायन्स हा काही त्यांच्याकडे नव्हतं कम्युनिकेशनचं, पण त्यांनी विचार केला आणि त्याला जो पैसा लागला तो त्यांनी लावला. इन्व्हेस्टमेंट भरपूर केली. ती इन्व्हेस्टमेंट रिटर्न यायला कमीत कमी 7-10 वर्षाचा कालावधी जातो. म्हणजे 5-10 वर्ष मिनिमम इन्व्हेस्टमेंट लावतात, त्याच्यानंतर आयुष्यभर ते रॉयल्टी इन्कम येतं. पण आपला माणूस शॉर्टकटमध्ये, म्हणजे आज पैसे टाकले तर आजच आपल्याला रिटर्न मिळावे ह्या अपेक्षाने आपण जगत असतो. म्हणजे आपण कम्फर्ट झोनमध्ये जगतो, फ्रीडमसाठी जगतच नाही. म्हणजे आजपासून आपल्याला काय करावं लागेल, काही काम करताना 5-10 वर्षाचा विचार करून काम करावं लागेल. म्हणजे दूरदृष्टी ठेवणं गरजेचं आहे, तरच आपण श्रीमंत होऊ शकतो. ही पहिली स्टेप. सेकंड सर्वात महत्त्वाचं, जर आपल्याला श्रीमंत बनायचं असेल तर आपल्याला आयडियावरती बोलणं गरजेचं आहे. मिडल क्लास माणूस नेहमी मध्यमवर्गीय गॉसिपमध्ये गुंतलेला असतो. ह्याचा प्रॉब्लेम त्याच्याबरोबर आहे, त्याच्या धंद्यात हे झालं आहे, ह्याचा ट्रबल झाला आहे, साईडल्या सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असतात. आपण गॉसिपवरती जास्ती वेळ घालवतो. आपण कधी आयडियावरती बोलतच
नाही. म्हणजे प्रत्येक माणसाने जर ठरवलं की आयडिया कॅन चेंज युअर लाईफ, आयडियाची जी ॲड येते एक आयडिया तुमचं आयुष्य बदलू शकते. म्हणजे आजपासून आपल्याला काय ठरवायला पाहिजे, कोणाचा प्रॉब्लेम झाला, याचा प्रॉब्लेम झाला, याचं डिस्कशन, त्यांच्या डिस्कशनमधून आपल्याला काही मिळणारच नाही. त्यांनी कुठली गाडी घेतली आहे, त्यांनी कुठली मोबाईल घेतला आहे, ह्याच्यावरती आपण डिस्कशन करू, थिंग्सवरती, गॉसिपवरती. पण श्रीमंत माणसं कधीच थिंग्सवरती, गॉसिपिंगवरती डिस्कशन नाही करत. ते बोलतात कुठली गाडी आल्यापेक्षा मी ती गाडी कशी घेऊ शकतो त्याची ती आयडिया राबवतात. म्हणजे आपल्याला हे ठरवायला लागेल की आजपासून आयडियावरती डिस्कशन करणं गरजेचं आहे. असं कुठला मी प्रवास करू, कुठल्या आयडिया माझ्याकडे आहेत, असं मी काय करू ज्याने मी श्रीमंत होईल. म्हणजे आपल्याला गॉसिपिंगचा वेळ काढून टाकायला पाहिजे. थर्ड, सर्वात महत्त्वाचं आहे, आपल्या आयुष्यात आपल्याला बदलणं गरजेचं आहे. सर, तुम्हाला काय प्रश्न विचारायचा? सर, गेले 12 ते 15 वर्ष मी नोकरी क्षेत्रामध्ये आहे आणि मनातून असं कुठेतरी वाटतं असं की आपला स्वतःचा व्यवसाय असावा, पण एक मनातून अशी भीती पण आहे की व्यवसाय माझा सक्सेसफुल होईल की नाही, ते एक प्रश्न होता माझा. थँक्यू. म्हणजे बिझनेस करताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्याने विचारला की बिझनेस करताना मी रिस्क घेऊ की नको. बघा, धंदा म्हटला की इट इज अ कॅल्क्युलेटेड रिस्क, आणि जेवढे माणूस जास्ती मोठी रिस्क घेईल तेवढाच माणूस मोठा होतो. म्हणजे आयुष्यात प्रत्येक गोष्टीत रिस्क आहे, पण रिस्क घेताना सर्वात महत्त्वाचं आपल्याला कळायला पाहिजे नक्की कशासाठी आपण रिस्क घेतोय, नक्की काय काम करणार आहे. आणि जेवढी मोठा बिझनेस आपण करू तेवढी मोठी रिस्क असते आणि त्याचं मोठं रिटर्न असतं. म्हणजे रिस्क घेणं हे धंद्यावाल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. बिलीफ बरोबर जर मी रिस्क घेतलं तरच मी मोठा होऊ शकतो. म्हणजे रिस्क हा सर्वात महत्त्वाचा, इट इज अ कॅल्क्युलेटेड रिस्क. आणि धंदा म्हटलं की रिस्क, आयुष्य म्हणजे रिस्क, आणि ही रिस्क ज्याने घेतली तो श्रीमंत झाला. थँक्यू. जसं आपण बघितलं की रिस्क घ्यायला आपण घाबरतो, मीन्स माणूस स्टेजवरती पण यायला घाबरतो, बोलण्याची पण एक रिस्क आहे, मरणाला पण माणूस घाबरतो. म्हणजे आयुष्यात रिस्क घेतल्याशिवाय जेव्हा आपण स्टेजवरती येऊ तेव्हाच आपण बोलायला लागू. म्हणजे रिस्क घेतल्याशिवाय, पाण्यात पडल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही नक्की काय चाललं आहे, ते बरोबर करतोय की चुकीचं. ही चौथी स्टेप होती. पाचवी स्टेप सर्वात महत्त्वाची, जी मिलिनियर लोक मल्टिपल सोर्सेस इन्कम करतात. म्हणजे एक्झाम्पल, अंबानी बघा, टाटा बघा, बिर्ला बघा, ह्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे बिझनेस आहेत. किंवा जो ॲक्टर असेल, अमिताभ बच्चन असेल, त्यांचे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम असतात. म्हणजे एक ते बिझनेस नाही करत, त्याच्याबरोबर आणखीन काही ना काहीतरी वेगवेगळं करत राहतात. मग मल्टिपल सोर्सेस, सहावा पॉईंट सर्वात महत्त्वाचा, म्हणजे श्रीमंत जर आपल्याला व्हायचं असेल तर आपल्याला स्वतःला अपग्रेड करणं गरजेचं आहे. लर्न, म्हणजे प्रत्येक माणूस जो श्रीमंत झाला आहे नेहमी तो शिकत असतो. आणि मिडल क्लास माणसाचं शिक्षण शाळा आणि कॉलेजमध्ये संपलेलं असतं आणि त्याच्यामुळे आपण कधी श्रीमंत होत नाही. ती माणसं दररोज शिकत असतात. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, आपल्या शिक्षणावरती आपल्याला वेळ द्यायला पाहिजे. आपण जो बिझनेस करतोय, ज्या नवीन नवीन गोष्टी करतोय, त्या शिकणं गरजेचं आहे. म्हणजे आयुष्यात दररोज आपल्याला शिकायला पाहिजे. आपण शिकण्यासाठी कधी पैसे खर्चच नाही करत, आणि शिकण्यासाठी जर आपल्याला पैसे खर्च करता येत नसेल तर आपण अपग्रेड नाही होऊ शकत. आणि पूर्वीच्या गोष्टीवर अवलंबून राहून आपण कधीच मोठे नाही बनणार. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला काय करायला लागेल, शिकायला पाहिजे. म्हणजे काय, ह्याच्या खाली जे पण आपण खर्च करू डोक्याच्या खाली, त्याच्यावर कितीही खर्च केला तरी त्याची काय व्हॅल्यू नाही. म्हणजे नॉलेजवरती जर खर्च केला, आपण नेहमी सांगतो की लक्ष्मी जशी येते तशी रिटर्न जाते, पण एकदा सरस्वती आली तर आयुष्यभर लक्ष्मीला घेऊन येते. हा पहिला श्रीमंतीचा राजमार्ग आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्या शिक्षणावरती तुम्हाला वेळ द्यायला लागेल, नवीन नवीन अपग्रेड करा. त्याची व्हॅल्यू आपण काउंट करू शकत नाही. एखाद्या व्यक्तिमत्वाने 500 रुपयाचं जर बुक लिहिलं असेल, त्या बुकची किंमत 500 असेल, पण त्याचा 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला 500 रुपये देतो. म्हणजे आपल्याला 500 रुपयाची किंमत
एकदम छोटी आहे 25 वर्षाचं, म्हणजे आपण जिथे जाव तिथे शिकणं गरजेचं, म्हणजे दररोज शिकणं महत्त्वाचं, हा त्यांचा छंद आहे. नवीन नवीन गोष्टी अपग्रेड करणं, आयुष्यात स्वतःला अपग्रेडमध्ये ठेवणं. आणि सातवं, सर्वात महत्त्वाचं, अपग्रेड केल्यानंतर ते जॉ एक्स्ट्रा हॅबिट असते, म्हणजे एक्स्ट्रा काहीतरी देण्याची सवय, म्हणजे एक्स्ट्रा माईल, म्हणजे काहीतरी वेगळं द्यायचं आहे. म्हणजे श्रीमंत माणसं एक्सपेक्टेशनपेक्षा जास्ती लोकांना द्यायला शिकतात. म्हणजे आपण जर पेट्रोल पंपावरती जर गाडी पेट्रोल भरायला गेलो, एक पेट्रोल पंप असा आहे की जिथे पेट्रोल भरलं जातं आणि आपण पैसे देतो, आणि दुसरा एक पेट्रोल पंप असा आहे की जिथं पेट्रोल भरायला गाडी आली की ते काच बीच क्लिनिंग करून देतात, गाडी क्लीन केलं जातं, तुमच्याकडे पाणी आहे की नाही ते विचारलं जातं, बोनेट ओपन केलं जातं. आपण नक्की काय करू, कुठल्या पेट्रोल पंपावरती जाऊ, ह्या पेट्रोल पंपावरती या ह्या जो एक्स्ट्रा काय देतो आपल्याला, काच सर्व्हिस देतोय, काच पुसून देतोय, सर्व एक्स्ट्रा देतोय त्या पेट्रोल पंपावर. म्हणजे मिलिनियर लोक, श्रीमंत माणसं लोकांना एक्स्ट्रा द्यायला लागतात, आणि जो माणूस एक्स्ट्रा द्यायला शिकतो तो श्रीमंत होतो. म्हणजे आजपासून आपल्याला कंजूसी नाही करायचं, दे दिलंय, गिव द वर्ल्ड बेस्ट यू हॅव, बेस्ट विल कम टू यू. म्हणजे आयुष्यात तुम्हाला जेवढं जास्त लोकांना देता येईल तेवढं द्या, ते आपल्याला रिटर्न मिळेल. आणि असंच एक व्यक्तिमत्व आयुष्यात जॉब करत होतं, ॲमेझॉन ही कंपनी जर तुम्ही बघितलं तर ॲमेझॉनमध्ये ही दोघं व्यक्तिमत्व काम करत होतं. हे व्यक्ती काम करत असताना त्यांनी एक ठरवलं, नाही बस झालं, मी काम करून कधी श्रीमंत होणार नाही, मला पण श्रीमंत व्हायचं आहे, मला पण ह्या गोष्टी अचीव करायचं, मला पण मिलिनियर व्हायचं आहे, मग काय करावं लागेल. मग त्याने जॉब सोडला, 4 लाखात ह्या लोकांनी ही कंपनी स्टार्ट केली, आणि ही कंपनी जे नाव आहे आज फ्लिपकार्ट, 6,000 करोडचा टर्नओवर आहे, जी कमी वयात त्यांनी अचीवमेंट केली. त्याने ह्याच गोष्टी इम्प्लिमेंट केल्या की जे कमी वयात सक्सेसफुल होण्याचा मंत्र ज्या स्टेप शिकवल्यात त्या जर तुम्ही अंमलात आणला तर तुम्ही पण मिलिनियर होऊ शकता. अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर मिलिनियर. थँक्यू. आपण निराश आहात का? पती पत्नी नातेसंबंधात तणाव आहे का? मुलाच्या भविष्याबद्दल चिंतित आहात का? व्यवसायात भरभराट हवी आहे का? हे सगळं शक्य आहे. आमच्या मानवयाना मानवमध्ये सहभागी व्हा आणि मिळवा यशाची गुरुकिल्ली. लाखो लोकांनी मिळवले, तुम्हीही मिळवा. ह्यात सहभागी होण्यासाठी संपर्क करा 8080-844-644. महाराष्ट्रातलं थंड हवेचं आणि निसर्गानं नटलेलं हिल स्टेशन म्हणजे लोणावळा. पुण्याहून 64 किलोमीटर आणि मुंबईहून 96 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण विनस ग्रुपचं हेच ध्येयस्थान आहे. याच ठिकाणी साकारली जाणार आहे विनस ग्रुपची स्वप्नवत डिवाइन युनिव्हर्सिटी. आणि यासाठी 2020 म्हणजे सन 2020 उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. विनस ग्रुपचे सर्वे सर्वा शशिकांत खामकर यांनी ध्येय बाळगलेला हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता सत्यात उतरतोय. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या युनिव्हर्सिटीचं मुख्य आकर्षण आहे भव्य मेडिटेशन हॉल. एकाच वेळी तब्बल 900 विद्यार्थी या हॉलमध्ये ध्यान साधना करू शकतील. इथे मनाबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीवरही भर दिला जाणार आहे. यासाठी सुसज्ज जिम्नॅशियम, एरोबिक्स आणि स्विमिंग पूलही उभारला जाणार आहे. आयुष्यात जर आपल्याला जिंकायचं असेल, विनर जर बनायचं असेल, तर आपलं फाउंडेशन मजबूत असणं गरजेचं आहे. जर आपल्याला जर 100 माळ्याचा जर टॉवर बनवायचा असेल तर फाउंडेशनवरती आपल्याला भरपूर मेहनत करायला लागेल. जर फाउंडेशनच आपलं कच्चं असेल तर आपण मंदिर बनवा, मस्जिद बनवा किंवा गुरुद्वारा जरी बनवलं असेल तरी ते कोलमडेल, कारण फाउंडेशनच चुकीचं आहे. म्हणून आज आपण आयुष्याची ABCD आज बदलणार, आपली फाउंडेशन काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.